राज्यातील धार्मिक स्थळे 7 ऑक्टोबर पासून खुली करण्यास सरकारने परवानगी दिली। नगर जिल्ह्यात मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने योग्य नियोजन करण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे। शिर्डीचे मंदिरही खुले होणार असून त्यासाठी तयारी करण्यात आली आहे। मंदिरे खुली झाल्यानंतर साईबाबांच्या शिर्डीत नियम कसे असतील तेही आपण जाणून घेऊ। धार्मिक स्थळे 7 ऑक्टोबर पासून खुली करण्यास सरकारची परवानगी। नगर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात नाही, योग्य नियोजन करण्याचं प्रशासनासमोर आव्हान आहे। नियमावलींचं पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल। भाविकांची रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि वाहनतळावरच कोरोना चाचणी होईल। निगेटिव्ह आढळलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल। सर्व शासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवण्याचे आदेश देण्यात आले। प्रत्येकानं 6 फुटांचं अंतर पाळणं, मुखपट्टीचा वापर करणं म्हणजेच मास्कचा वापर करणं बंधनकारक, सॅनिटायझरनं वारंवार हात धुणं अशा काही सूचना आहेत, त्याचं पालन भाविकांना करावं लागणार आहे।